तर मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचे प्रॅक्टिस सेट 1.1 चे रिमेनिंग एक्झाम्पल कम्प्लीट करणार आहे. क्वेश्चन नंबर 4, गिवन डिस्टन्स AC इज 10 युनिट्स अँड डिस्टन्स CB इज 8 युनिट, देन फाइंड द डिस्टन्स AB. आता इथे एवढंच सांगितलं की ABC कोलिनियर असतील अशी पॉसिबिलिटी कन्सिडर करून तुम्हाला जेवढ्या पॉसिबिलिटी आहे त्या सगळ्या लिहून तिथे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. म्हणजे इथे एक्झॅक्ट दिलेलं नाही आहे बिटवीन एस प्रॉपर्टी काय, म्हणजे कोणत्या पॉईंटमध्ये हे दिलेलं नाही आहे. त्यांनी फक्त जनरल सांगितलं की हे ABC पॉईंट कोलिनियर आहे. बिटवीन एस प्रॉपर्टी म्हणजे ACB आणि ABC असं काही तिथे दिलेलं नाही आहे. आता आपण तीन पॉसिबिलिटी घेऊ शकतो, जसं ACB इफ C लाय बिटवीन A अँड B, अजून एक पॉसिबिलिटी अशी आहे ABC, आणि थर्ड पॉसिबिलिटी BAC. तर आपण अशा तीन पॉसिबिलिटी विचारात घेणार आहे, पॉसिबिलिटी नंबर 1, पॉसिबिलिटी नंबर 2 अँड पॉसिबिलिटी नंबर 3. तर ज्या करेक्ट पॉसिबिलिटी आहे त्याचंच आपण सोल्युशन लिहिणार आहे. पॉसिबिलिटी म्हणजे काय, दीज पॉईंट्स आर कोलिनियर, ABC पॉईंट्स आर कोलिनियर इफ C पॉईंट लाय बिटवीन A अँड B. आपण मध्ये C पॉईंट घेतला तर इथे काय मिळेल बघा, पॉसिबिलिटी नंबर 1, सी इफ सी पॉईंट लाय बिटवीन ए अँड बी, देन ए सी बी ही बिटवीन एस प्रॉपर्टी असेल, ए सी बी दीज आर कोलिनियर, डिस्टन्स ए सी 10 आहे आणि डिस्टन्स सी बी 8 आहे. आपण ए बी डिस्टन्स फाइंड करणार आहे, हे थर्ड डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी. ए सी मध्ये बी सी मिळवला तर ए बी तयार होतो आहे. ए बी डिस्टन्स इथे बिटवीन एस प्रॉपर्टीचं रिझन ए सी बी, मग डिस्टन्स ए सी 10 आणि डिस्टन्स बी सी 8 आहे. 10 प्लस ए सी 8 किती होतं, 18 युनिट. देअरफोर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 युनिट्स. हा किती येतो आहे, 18 युनिट्स येतो आहे. आता आपण सेकंड पॉसिबिलिटी घेणार आहे, इफ बी पॉईंट लाय बिटवीन ए अँड सी, जर बी पॉईंटमध्ये असेल दीज थ्री पॉईंट्स आर कोलिनियर अँड बी लाय बिटवीन ए अँड सी, तर कोलिनियर आहे आणि बीमध्ये येतो आहे, तर मग काय होऊ शकतो बघा, इफ पॉईंट बी लाय बिटवीन ए अँड सी, ए आणि सीच्यामध्ये बी पॉईंट येतो आहे, तर बी सी 8 युनिट आहे आणि ए सी 10 युनिट आहे. तर आपण असं लिहू शकतो, ए बी डिस्टन्स प्लस बी सी डिस्टन्स इज इक्वल टू ए सी, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी डिस्टन्स फ्रॉम द प्रॉपर्टी बिटवीन एस प्रॉपर्टी ए बी सी. यावरून आपण हे लिहिलेलं आहे, डिस्टन्स ए बी आपण फाईंड करतोय, डिस्टन्स बी सी 8 युनिट, डिस्टन्स ए सी 10 आहे, 8 प्लस आहे राईट साईडला मायनस होतो, 10 मायनस 8 विच इज इक्वल टू 2 युनिट्स, देअरफोर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 युनिट. आता दोन पॉसिबिलिटीसाठी तर बरोबर लिहिलं आहे आपण, आपण थर्ड पॉसिबिलिटी चेक करू की थर्ड पॉसिबिलिटी करेक्ट आहे की नाही आहे. इफ बी ए सी दीज आर कोलिनियर पॉईंट, तर बघा इथे डिस्टन्स ए सी हे 10 युनिट्स आहे आणि डिस्टन्स बी सी हे 8 आहे. आता बघा हे जे लिहिलेलं आहे मी डायग्राम ड्रॉ करून दाखवली की थर्ड पॉसिबिलिटी ही करेक्ट आहे, ही करेक्ट आहे, ही रॉंग आहे, ही पॉसिबिलिटी आपण घेऊ नाही शकत, कारण ए सी हे कोलिनियर पॉईंट्स आहे, एमध्ये घेतला आहे आपण, ए सी 10 आहे आणि बी सी 8 आहे. ए सी हे ग्रेटर डिस्टन्स आहे आणि त्यावरती बी सी हे स्मॉल डिस्टन्स आहे, तर हे डिस्टन्स मॅच होत नाही आहे, म्हणून ही थर्ड पॉसिबिलिटी आपण घेणार नाही आहे. तर आपण दोनच पॉसिबिलिटी सॉल्व केलेल्या आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की थर्ड पॉसिबिलिटी आपण का घेतलेली नाही आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, क्वेश्चन नंबर 5, गिवन डिस्टन्स एक्स वाय 17 वाय झेड 8. इथे पण सेम तसंच आहे, डिस्टन्स थर्ड डिस्टन्स एक्स झेड फाइंड करायचं आहे आणि इथे दोन पॉसिबिलिटी घ्यायचं आहे, पॉसिबिलिटी 1 अँड पॉसिबिलिटी 2. इफ झेड लाय बिटवीन एक्स अँड वाय, एक्स अँड वायच्यामध्ये जर झेड असेल तर काय मिळतं आहे बघा, वाय झेड 8 आहे आणि एक्स वाय किती आहे, 17 आहे. त्यापर बाय युझिंग एक्स वाय एक्स झेड वाय बिटवीन एस प्रॉपर्टी, तर झेड हा मध्ये घेतलेला आहे, त्यानुसार काय लिहिता येईल, डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड विच इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. तर आता एक्स झेड ॲज इट इज आपण फाईंड करतोय, डिस्टन्स वाय झेड 8 आहे, डिस्टन्स एक्स वाय 17 आहे, 8 प्लस आहे राईट साईडला मायनस होतो, 17 मायनस 8 9 युनिट, त्यापर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9 युनिट. डिस्टन्स एक्स झेड काय आहे, हा 9 युनिट्स येतोय. आता यामध्ये दुसरी पॉसिबिलिटी आपण घेऊ शकतो, इफ वाय पॉईंट लाय बिटवीन एक्स अँड झेड, एक्स वाय झेड कोलिनियर आहे आणि वाय पॉईंट जर मध्ये असेल तर पॉसिबिलिटी काय, तर एक्स झेड डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस वाय झेड, एक्स वाय अँड वाय झेडचे ॲडिशन होते, डिस्टन्स एक्स वाय 17 आहे डिस्टन्स वाय झेड 8 आहे, 17 प्लस 8 विच इज इक्वल टू 25 युनिट्स, देअरफोर डिस्टन्स एक्स झेड किती होतं आहे, 25 युनिट्स होत आहे. तर आपण दोन पॉसिबिलिटी देत आहे, थर्ड पॉसिबिलिटी आपण घेऊ शकत नाही आहे कारण ती रॉंग आहे. जसं आपण या एक्झाम्पलसाठी बघितलं तसंच इथे दोन पॉसिबिलिटीनेच हा डिस्टन्स एक्स झेड आपल्याला फाईंड करता येतो आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, नेक्स्ट टॉपिक इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंटचा मीनिंग काय होतं आपण बघणार आहे, सेगमेंट ए बी त्याची लेंथ दिलेली 5 सेंटीमीटर, सेगमेंट सी डी त्याची लेंथ पण 5 सेंटीमीटर आहे. लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी विच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. इफ टू सेगमेंट हॅव इक्वल लेंथ देन दीज सेगमेंट्स आर कॉल्ड एज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. हा ए बी सेगमेंट आहे, हा सी डी आहे, दोघांची लेंथ सेम आहे,
म्हणून यांना आपण काय म्हणणार, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. देअरफॉर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी. कॉन्ग्रुएंटचा मीनिंग काय होतो, एक्झॅक्टली मॅचिंग. जर हा सेगमेंट उचलून आपण इथे ठेवतोय तर तो एक्झॅक्टली मॅच होतोय, त्याची लेंथ मॅच होते. तर दोघांची लेंथ मॅच होते म्हणून त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणतात. कॉन्ग्रुएंटचा मीनिंगच एक्झॅक्टली मॅचिंग होतोय. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी. मग कॉन्ग्रुएंट सेगमेंटची आपल्याला डेफिनेशन कळाली. इफ टू सेगमेंट हॅव द सेम लेंथ देन दे आर कॉल्ड एज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काही प्रॉपर्टीज आहे जे आपण काही ठिकाणी रेफरन्स म्हणून त्यांचा यूज करणार आहे. रिफ्लेक्सिव्हिटी, ईच सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इट सेल्फ. प्रत्येक सेगमेंट स्वतःबरोबर काय असतो, कॉन्ग्रुएंट असतो. ए बी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ ए बी. तर इथे तसं लिहिलेलं सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए बी. देन सिमेट्री, सिमेट्रीमध्ये आपण दोन सेगमेंट कन्सिडर करणार आहे. इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड देन सेकंड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ द फर्स्ट. फॉर एक्झाम्पल, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ ए बी. ए बी सेगमेंट ए बी हा सी डी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, मग सी डी हा ए बी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. या वेने आपण हे लिहू शकतो, याला सिमेट्री म्हणतात. आता ट्रान्झिटिव्हिटी, नेक्स्ट प्रॉपर्टी. यामध्ये आपण तीन सेगमेंट घेणार आहे, ए बी सेगमेंट, सी डी सेगमेंट अँड ई एफ सेगमेंट. इफ ए बी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ सी डी, ई बी हा कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे, सी डी, देन सी डी इज कॉन्ग्रुएंट विथ ई एफ. आता थर्ड सेगमेंट आहे, ई एफ बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. आता इनडायरेक्टली फर्स्ट हा सेकंड बरोबर कॉन्ग्रुएंट, सेकंड हा थर्ड बरोबर. इनडायरेक्टली फर्स्ट आणि थर्ड सेगमेंट काय होतो, कॉन्ग्रुएंट होतोय. देअरफोर सेगमेंट ए बी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ई एफ. हा फर्स्ट आणि थर्ड पण काय होतो, कॉन्ग्रुएंट होतो. जसं आपण म्हणतो बघा, माझा एक मित्र आहे, समजा ए हा, समजा आपण तीन पर्सन घेतले, एकाचं नाव ए असेल, एकाचं नाव बी आहे आणि एकाचा सी आहे. ए हा बीचा फ्रेंड आहे, बरोबर. त्यानंतर बी हा कोणाचा फ्रेंड आहे, सीचा. ए हा कोणाचा फ्रेंड आहे, बीचा. बीचा फ्रेंड कोण आहे, सी आहे. इनडायरेक्टली ए आणि सी काय होता, फ्रेंड होतात, बरोबर आहे. तर त्याच वेने आपण हे बघू शकतो की सेगमेंट ए बी आणि सी डी कॉन्ग्रुएंट आहे, आणि सी डी कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे, ई एफ. तर इनडायरेक्टली ई एफ आणि ए बी पण काय होता, कॉन्ग्रुएंट. या प्रॉपर्टीचा काही ठिकाणी आपण रेफरन्स म्हणून यूज करणार आहे. एक्झॅक्टली त्यांचा असा काही डायरेक्ट क्वेश्चन एक्झामला येत नाही आहे. त्यांनी जस्ट एक प्रॉपर्टीज दिलेल्या आहे की कॉन्ग्रुएंट सेगमेंटशी रिलेटेड या प्रॉपर्टी आपण पुढे यूज करणार आहे. जॉमेट्रीमध्ये जेव्हा आपण थेरम बघणार आहे त्यामध्ये आपण या यूज करणार आहे, म्हणजे रेफरन्स म्हणून फक्त. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया, मिड पॉईंट. मिड पॉईंट काय असतो बघा, ए एम बी असं दिलेलं आहे. इथे एक सेगमेंट दाखवला आहे, सेगमेंट ए बी. इफ ए एम बी, ए एम बीचा मिनिंग काय, ए डॅश एम डॅश बी. याचा मिनिंग असा होतोय, दिस ए एम बी थ्री पॉईंट्स आर को लिनियर अँड एम इज प्रेझेंट बिटवीन ए अँड बी पॉईंट. एम हा कोणाच्यामध्ये प्रेझेंट आहे, ए आणि बी. अँड ए एम सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ बी एम. ए एम आणि बी एम काय, कॉन्ग्रुएंट आहे. देन एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. तर कोणत्या केसमध्ये एम हा मिड पॉईंट होतो आहे, जेव्हा ए एम बी हे कोलिनियर आहे, दे आर प्रेझेंट ऑन द सेम सेगमेंट. इफ ए एम सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ बी एम देन एम इज कॉल्ड एज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. जर ए एम डिस्टन्स आणि बी एम डिस्टन्स इक्वल आहे, ए बी पासून एम हा जो पॉईंट इक्वल डिस्टन्सवरती आहे, तेव्हाच एमला काय म्हणतात, मिड पॉईंट. आणि प्रत्येक सेगमेंटला लक्षात ठेवा, एकच मिड पॉईंट असतो. इच सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉईंट. नाव ए एम सेगमेंट इज इक्वल टू बी एम अँड इट इज हाफ ऑफ ए बी. हा जो फुल सेगमेंट 10 सेंटीमीटर असेल तर त्याचा हाफ 5 सेंटीमीटर, हा पण किती येणार आहे, 5 येणार आहे. मग इथं म्हटलेलं आहे ए एम सेगमेंट इज इक्वल टू बी एम, दोन्ही इक्वल आहे, विच इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. तो काय येतो, हाफ ऑफ ए बी येतो आहे. देन कम्पॅरिझन ऑफ सेगमेंट. कम्पॅरिझन कसं करता येईल आपण बघणार आहे. इफ लेंथ ए बी इज लेस दॅन लेंथ सी डी. जर ए बी सेगमेंटची लेंथ ही सी डी सेगमेंटपेक्षा लेस असेल तर सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. तर सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी डीपेक्षा लहान आहे, इट इज स्मॉलर दॅन सी डी. किंवा सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी डी हा ए बी सेगमेंटपेक्षा ग्रेटर आहे. ए बी स्मॉलर सेगमेंट आहे आणि सी डी काय, स्मॉलर. हे कशावरती कळतं आपल्याला, लेंथ. तर सपोज ही 2 सेंटीमीटर ए बी आणि सी डी हा सेगमेंट 5 सेंटीमीटर आहे. जर आपल्याला लेंथ माहिती आहे तर त्यावरून आपल्याला लगेच लक्षात येत आहे. देन रे ए बी, रेची डेफिनेशन काय आहे आपण बघणार आहे. रे पर्टिक्युलरली काय असतो, तर रे ए बी इथं दाखवला आहे. आता रेला एक ओरिजिन पॉईंट असतो किंवा त्याला एंड पॉईंट म्हणता, तर इथून तो इथे एंड पॉईंट असतो, याच्या पुढे आपण इन्क्रीज नाही करू शकत, तर तो या डायरेक्शनमध्ये इन्क्रीज करता येतो. ए बी पी अशी बिटवीनेस प्रॉपर्टी आहे. ए डॅश बी डॅश पी म्हणजे ए बी पी अशी बिटवीनेस प्रॉपर्टी काय, तर इथे ए पी आणि बी ते कोलिनियर आहे, एकाच रेवरती येत आहे. युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी वरती येणारे सगळ्या पॉईंटचं कलेक्शन आणि पी सारखे उरलेले जेवढे रिमेनिंग पॉईंट आहे त्यांचं पण कलेक्शन, त्यांचा पण कंबाईन सेट
त्याला काय म्हणतात रे म्हणतात, इट इज कॉल्ड एज अ रे. युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट ऑन सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बी वरती येणारे सर्व पॉइंट. आता सेगमेंट काय असतो, सेगमेंट आपण बघितलाय सेगमेंट फायनाईट असतो, सेगमेंटचं आपण लेंथ मेजर करू शकतो, बट रे आणि लाईन इनफायनाईट असतात, त्याची लेंथ आपण मेजर करू शकत नाही. फक्त आपण सेगमेंटची लेंथ काय करतो, मेजर करतो स्केलने. आपण काय करतो, 5 सेंटीमीटरचा सेगमेंट ड्रॉ करतो, तर सेगमेंट फायनाईट असतो, त्याला पर्टिक्युलर लेंथ असते. बट रे अँड लाईन यांना स्वतःची लेंथ नसते. लेंथ म्हणजे काय, ते इनफायनाईट इन्क्रीज करता येतात. तर हा रे आपण इन्क्रीज करू शकतो, त्याला लेंथ नसते. पण त्यावरती हा जो सेगमेंट ए बी आहे, सेगमेंट ए बी ए टू बी पॉइंट, ए आणि बी पॉइंट त्याचं डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. स्केल इथं ठेवली तर आपल्याला लगेच डिस्टन्स कळेल, येतं आहे लक्षात. तुम्ही म्हणणार की इथे पण ठेवलं तर रेची लेंथ कळेल, पण रे काय असतं, इन्फायनाईट. आपण हे रफ करून इकडे इन्क्रीज करू शकतो, लक्षात ठेवा. युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट ऑन द सेगमेंट ए बी अँड द पॉइंट सच अ पॉइंट पी सच दॅट ए बी पी, ए बी सेगमेंट सोडून उरलेले जे पी पॉइंट आहे ते पण कन्सिडर करतात. अँड ए बी पी बिटवीन इज प्रॉपर्टी ए बी पी, देन दिस सेट इज कॉल्ड ॲज अ रे ए बी. या पॉईंटचा पूर्ण सेट काय, रे ए बी असं म्हणतात. तर रे, रेचं नाव कसं लिहितात, हा जो ओरिजिन पॉईंट आहे किंवा एलायंट पॉईंट म्हणा, ए पासून स्टार्ट होतो, रे पी पर्यंत जातोय, ए पी, रे ए पी, रे ए बी, तुम्ही काही पण म्हणा, ए आणि याच्या पुढचा कोणताही पॉईंट घ्या, रे ए बी और रे ए पी असं आपण त्याला म्हणू शकतो. आता पुढचा पार्ट बघू आपण, लाईन. लाईनचा मिनिंग बघा काय होतो, लाईन ए बी. लाईन ए बी म्हणजे काय, आता समजा हा पार्ट मी रब केला तर तुम्हाला रे ए बी दिसेल, इकडे मी इकडे खाली ड्रॉ केला आहे हा पॉईंट. हा पार्ट जर रब केला तर तुम्हाला रे बी ए दिसेल. द युनियन ऑफ टू रेज दॅट इज रे ए बी अँड रे बी ए, एने स्टार्ट होणारा राईट साईडला जाणारा रे आणि बीने स्टार्ट होणारा लेफ्ट साईडला जाणारा रे, या दोघांना कंबाईन करून लाईन बनते. युनियन ऑफ टू अपोजिट रे, अपोजिट रे असतात, युनियन ऑफ टू अपोजिट रे, एक ए बी अपोजिट रे, सॉरी अपोजिट आपण काही केसमध्ये म्हणू शकतो, पण सध्या आपण याला फक्त काय म्हणणार आहे, रे. युनियन ऑफ टू रेज दॅट इज रे ए बी आणि रे बी ए इज कॉल्ड ॲज अ, इज कॉल्ड ॲज अ लाईन. तर लाईनचा मिनिंग काय होतो, युनियन ऑफ टू रेज. तर ए बी आणि बी ए या दोन रेला कंबाईन करून काय बनतं आहे, लाईन ए बी बनते. तर सेगमेंट ए बी इज सबसेट ऑफ लाईन ए बी. जो सेगमेंट ए बी ना यावरती येणारा दिसतो ए बी सेगमेंट, तो या लाईनचा काय होतो, सबसेट होतो आहे. काय होतो आहे, सबसेट होतो आहे. देन पुढचा पार्ट बघू आपण, परपेंडिक्युलर. मी तुम्हाला हे सांगितलं आहे की लाईन आणि रेला लेंथ, त्याची लेंथ आपण मेजर करू शकत नाही आहे, तर तो इन्फायनाईट असतो, इन्फायनाईट इन्क्रीज करता येतो. तर या दोघांना कंबाईन करून हा रे बनतो, सॉरी ही लाईन बनते. परपेंडिक्युलरिटी, ए बी लाईन इज परपेंडिक्युलर टू सी डी. जर तुम्ही सेगमेंटचा विचार केला, ए बी सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू सी डी सेगमेंट. जर तुम्ही याला रे म्हटलं, इथून बी पॉईंटपासून रे बी ए इज परपेंडिक्युलर टू रे सी डी, तुम्ही काही पण म्हणा, जेव्हा इथे 90 डिग्री इंटरसेक्शन पॉईंट होतो, इंटरसेक्शन पॉईंटला अँगल 90 डिग्री असेल, या केसमध्ये आपण म्हणू शकतो लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. तस एक लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर असू शकते, दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात, दोन रे पण एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात, दोन सेगमेंट पण एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात, फक्त इथे 90 डिग्री अँगल पाहिजे आणि ते असं लिहितात. हे तर आपल्याला पूर्ण माहिती, हे बेसिक नॉलेज आपल्याला आहे. तर या बेसिसवर आणि मागे जे आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितला आहे त्या बेसिसवर डिस्टन्स कसं फाइंड करायचं, त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन असा दिलेला आहे, द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन अ नंबर लाईन देअर कोऑर्डिनेट्स, डिसाईड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आपल्याला सेगमेंटची अशी पेअर दिलेली, सेगमेंट डी ई, सेगमेंट ए बी, देन सेगमेंट बी सी ए डी, सेगमेंट बी ई ए डी. यामध्ये कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणते हे शोधायचं आहे. जे सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवायचे ते त्यांची लेंथ कॉन्ग्रुएंट, लेंथ इक्वल पाहिजे. इफ टू सेगमेंट हॅज अ इक्वल लेंथ देन दे आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तर आता आपण काय करू, पहिले तर लेंथ म्हणजे डिस्टन्स फाइंड करू. डिस्टन्स म्हणजेच लेंथ होते, त्यानुसार ठरवू की कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही आहे. तर सेगमेंट डी ई, डी ई बघा, आपल्याला डी आणि ई पॉईंटचा कॉर्डिनेट लिहायचा आहे. कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट डी -7, कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट ई इज 9. आता पॉझिटिव्ह नंबर कशापेक्षा ग्रेटर असतो, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, 9 इज ग्रेटर दॅन -7. त्यापर डिस्टन्स डी ई, डिस्टन्स कसं फाइंड करता, ग्रेटर कॉर्डिनेट 9 मायनस स्मॉलर कॉर्डिनेट -7, मायनस मायनस बिकम प्लस, 9 + 7 = 16. हे डिस्टन्स डी ई फाइंड केलं म्हणजे आपण लेंथ डी ई फाइंड केली. डिस्टन्स म्हणजेच काय, लेंथ. लेंथ डी ई इज 16 युनिट्स. आता पुढचा पार्ट बघू आपण, डी ईचा आपण फाइंड केलं. आता ए बी,
कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट ए, ए चा कॉर्डिनेट -3 आणि बी पॉइंट, बी पॉइंटचा कॉर्डिनेट किती आहे 5 आहे. कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट ए -3, कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट बी इज 5, 5 इज ग्रेटर दॅन -3, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, डिस्टन्स ए बी कसं लिहिणार आपण, बिगर कॉर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कॉर्डिनेट -3, मायनस मायनस काय होतं प्लस, 5 प्लस 3 किती होतो 8, देअरफॉर लेंथ ए बी, डिस्टन्स म्हणजेच आपण काय फाईंड केलं लेंथ, देअरफॉर लेंथ ए बी इज 8 युनिट. आता आपण कम्पेअर करू, लेंथ डी ई 16 आहे, लेंथ बी ए बी काय 8 आहे, 16 आणि 8 आहे त्यांच्यामध्ये काय कंपॅरिझन होतं आहे, दे आर नॉट इक्वल, लेंथ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी, देअरफॉर सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तर हे कॉन्ग्रुएंट सेगमेंट नाही आहे कारण दोघांचं डिस्टन्स किंवा लेंथ लेंथ डिफरंट आहे, लेंथ डिफरंट आहे म्हणून दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट पेअर बघू आपण, सेगमेंट बी सी सेगमेंट ए डी. आता बी सी कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट बी 5, कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट सी इज 2, 5 इज ग्रेटर दॅन 2, देअरफॉर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कॉर्डिनेट 2, 5 मायनस 2 3, म्हणजेच आपण लेंथ बी सी फाईंड केली किती येते ते 3 युनिट्स. देन पुढचा सेगमेंट आहे ए डी, ए डी ए मायनस 3 आहे आणि डी मायनस 7 आहे. कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट ए इज -3, कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट डी इज -7, -3 इज ग्रेटर दॅन -7. तर तुम्हाला माहिती आहे दोन निगेटिव्ह नंबरमध्ये कोणतं कम्पॅरिझन कसं कम्पॅरिझन करता, जो निगेटिव्ह नंबर 0 जवळ आहे तो ग्रेटर असतो. तर 0 जवळ -3 येणार आहे, -3 इज ग्रेटर दॅन -7, डिस्टन्स ए डी इज इक्वल टू ग्रेटर कॉर्डिनेट -3 मायनस स्मॉलर कॉर्डिनेट -7, मायनस मायनस बिकम +7, अपोजिट साईनने सबट्रॅक्शन होते, 7 3 सबट्रॅक्ट केले 4 युनिट, देअरफॉर लेंथ ए डी इज इक्वल टू 4 युनिट. आता दोन गोष्टी आहे, लेंथ ए डी आणि लेंथ बी सी आपण कम्पेअर करू, ही 3 युनिट्स आहे आणि 4 युनिट्स आहे, मॅच होतोय का, नाही आहे. लेंथ बी सी इज नॉट इक्वल टू लेंथ ए डी, देअरफॉर सेगमेंट बी सी इज नॉट कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए डी, दोघांची लेंथ डिफरंट आहे 3 आणि 4 आहे, जर लेंथ इक्वल असती तर ते कॉन्ग्रुएंट झाले असते, देअरफॉर दिस सेगमेंट्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. पुढचा सेगमेंट घेऊ आपण, सेगमेंट बी ई अँड सेगमेंट ए डी. बी ई एकाचा कॉर्डिनेट 5 आणि एकाचा 9 आहे, कॉर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5 अँड कॉर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 9, 9 इज ग्रेटर दॅन 5, देअरफॉर डिस्टन्स बी ई इज इक्वल टू 9 मायनस 5 विच इज इक्वल टू 4, देअरफॉर लेंथ ए बी, लेंथ बी ई, डिस्टन्स म्हणजेच लेंथ फाईंड केली, लेंथ बी ई इज इक्वल टू 4 युनिट्स. आता आपण पुढचा पार्ट घेऊ, ए डी सेगमेंट, कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट ए, ए चा -3 आणि डीचा काय -7, तर ग्रेटर कॉर्डिनेट -3 आहे, ग्रेटर कॉर्डिनेट -3 आहे आणि -7 स्मॉलर आहे, मग ग्रेटर कॉर्डिनेट -3 -7, तर मायनस मायनस काय होतं +7 होतं, 7 3 सबट्रॅक्ट केले 4, बिगर नंबरचं साईन प्लस, तर डिस्टन्स ए डी म्हणजेच लेंथ ए डी 4 युनिट्स येते. आता मॅच करू आपण, लेंथ बी ई 4 युनिट्स अँड लेंथ ए डी 4 युनिट्स, दोन्ही मॅच होत आहे, लेंथ बी ई इज इक्वल टू लेंथ ए डी, देअरफॉर सेगमेंट बी ई इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए डी, या दोघांची लेंथ सेम आलेली म्हणूनच आपण काय म्हटलं की दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. तर या टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. आता आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे एक्सरसाइजचे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.